हेलो, कसे आहात सगळे? आमच्यावर मस्तच असाल. माझं नाव आहे गणेश आणि आपण आज बनवणार आहोत महाराष्ट्राची सगळ्यात फेवरेट, मुंबईची शान, वडापाव. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण घेऊया हा खलबत्ता. त्याच्यामध्ये टाकूया आलं, थोडीशी लसूण, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि ह्या सगळ्यांना व्यवस्थित कुटून घेऊया. आणि हे सगळं व्यवस्थित कुटून झालं आहे. मी नॉर्मली फ्रेश प्रेफर करतो, कारण मार्केटमधून जे आपण जिंजर गार्लिक पेस्ट घेतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि मी जसं म्हटलं की पूर्ण डिशची टेस्टच चेंज होऊन जाते. सो आय प्रिफर फ्रेश वन. ओह, माझी चहा. वडापाव आहे आणि सोबतीला चहा नसेल असं होऊ शकत नाही ना. चला करूया पुढची तयारी. इथे मी घेतला एक पॅन, त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं ऑइल, थोडं गरम करूया याला. तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी आणि तशी पॅनमध्ये डान्स करायला लागली की त्याच्यानंतर आपण टाकूया पुढचे इन्ग्रेडियंट्स. सो आपली मोहरी तडतडायला लागले, ह्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि आता ह्याच्यामध्ये जाईल आपण जो ठेचा तयार केलेला, आलं, लसूण आणि मिरच्यांचा, तो जाईल. मस्त घमघमाट सुटलाय. आता ह्याच्यामध्ये जातील बॉईल केलेले बटाटे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि सगळ्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले सगळे मसाले जे आहेत ते बटाट्यांमध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे. सगळं व्यवस्थित एकत्र झालं आहे. आता त्याला थोडंसं आपण थंड करूया, म्हणजे आपण याचे वडे बनवू शकू. आणि जोपर्यंत हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण बनवूया आपल्या वड्यांसाठी बॅटर. त्यासाठी मी इथे घेतो एक बोल आणि बोलमध्ये घेऊया आपण बेसन, साधारण 1 ते 1.5 कप. ह्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ चवीपुरतं. ह्याच्यामध्ये जायला आता थोडीशी हळद, थोडासा बेकिंग सोडा आणि पाणी. पाणी थोडं थोडं करून घाला, कारण आपल्याला खूप जास्त पातळ बनवायचं नाही, अदरवाईज आपल्या वड्यांना हे बॅटर चिकटणार नाही. सो नेहमी हळूहळू करून पाणी घालत जा. माझ्या आईने शिकवलेली मला एक टीप आहे. आणि मेक शुअर की तुमच्या बॅटरमध्ये अजिबात लम्स नाही आहेत. सो आपलं वड्यांचं मिक्सचर रेडी आहे, बॅटर रेडी आहे. आता बनवूया वडे, साधारण ह्या आकाराचे आपल्याला वडे बनवायचे. अशा तऱ्हेने आपण बाकीचे वडे पण बनवून घेऊया. तुम्हाला ॲक्च्युली थोडेसे फ्लॅट पण बनवू शकता. सो आपले 3 वडे झालेत, आता ह्यांना करूया फ्राय. त्यासाठी मी घेतो इथे ऑइल. चला तर मग करूया फ्राईंग. हा गेला वडा आपल्या बॅटरमध्ये, थोडे हात घाण होतील बट इट्स ओके. आय मीन ऑब्विसली वडापाव बनवतो, हात तर घाण होणारच. हा गेला आपला फर्स्ट वडा. आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट झालं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित ते शिजेल सगळ्या साईडने. शेप थोडा विचित्र वाटत असेल ह्या एक्स्ट्रा बॅटरचा, बट
मी तुम्हाला सांगतो त्याचं आपण काय करणार आहोत नंतर. सो आता ह्याला करूया पलटी. सो बेसिकली हे जे एक्स्ट्रा बॅटर मी टाकलं आहे त्याचे आपण बनवणार आहोत चुरा. कीर्ती कॉलेजचा वडापाव तुम्ही खाल्ला असेल, किती फेमस आहे तुम्हाला माहिती आहे. सो ते पण असं बेसिकली वडापावमध्ये असं चुरा टाकून देतात आणि इतका अमेझिंग लागतो तुम्हाला काय सांगू. सो आपले वडे आणि हा चुरा जो आहे मस्तपैकी फ्राय झाला आहे. आता आपण ह्याला काढूया. मला जे आताच रिअलाईज झालं की आपले वडे पण येलो आहेत आणि माझा टी शर्ट पण येलो आहे. मी काही ठरवून बिरवून घातलं नव्हतं, जस्ट कोइन्सिडन्स. अशा तऱ्हेने आपले वडे झाले फ्राय करून आता फायनल असेंब्लिंग. सो कढईला ठेवूया साईडला आणि हे आले आपले पाव, लादी पाव, वडापावचे पाव, जे काही म्हणूया आपण त्यांना करूया असे स्लिट. आणि आता हिरवी चटणी पावाच्या खाली लावून घेऊया. अशा तऱ्हेने सगळ्या पावांना चटणी लावून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लसूणची चटणी, सुखीवाली. आय मीन वडापावसोबत जर लसूणची चटणी नसेल तर वडापाव कम्प्लीट होतच नाही. हा गेला वडा आणि गेला चुरा. त्या चुऱ्यामुळे जो क्रिस्पीनेस येतो ना वड्यांना, आहा. सो करूया ह्यांची प्लेटिंग आणि वडापाव विदाउट चहा पॉसिबल आहे? नाही ना. सो चहा आणि गेले आपले वडापाव. सो रेडी आहेत आपल्या सगळ्यांचे फेवरेट मुंबई स्टाईल वडापाव. अशाच काही रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा.